बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, एसटी संपासंदर्भातली बातमी। बातमी आहे धुळ्यातनं, धुळे बस आगारातनं बस सेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालंय। धुळे आगारातनं 4 बसेस सोडण्यात आल्या, त्यांच्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली आहे। या धुळे शहरालगत नगावबारी परिसरात विजय भामरे हे बस चालक जखमी झाले। या प्रकरणी प्रशासन माहिती द्यायला टाळाटाळ करत आहे। दगडफेकीच्या घटनेमुळे कामावर आलेल्या बस चालकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। एकीकडे बस चालकांना वाहकांना संरक्षण देऊ, पोलीस संरक्षण देऊ असं सातत्यानं सांगण्यात येतंय। महामंडळाकडनं देखील हे सांगण्यात येतंय, वारंवार चालक आणि वाहकांना कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी संरक्षण देण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मात्र दुसरीकडे धुळ्यातनं जेव्हा बस सुरू करण्याचा, एसटी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा मात्र एसटीवरती दगडफेक झाली आणि यामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळालं।